नमस्कार, मी सायली पिसा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. तर हा ब्लॉग खूप रिक्वेस्टेड आहे आणि खूप म्हणजे खूप प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आहे. तर ठीक आहे, त्या संदर्भात आजचा ब्लॉग आहे आणि प्रत्येकाला माहीत पण आहे की हा ब्लॉग कशाच्या संदर्भात आहे. तर मी ॲक्च्युली प्रमोशन वगैरे काही करत नाही आहे, हा माझा सेल्फ एक्सपिरियन्स आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या कमेंट्सच्या थ्रू विचारला आहे, अगदी मला इन्स्टाला पण कमेंट होतो येत होत्या, त्यानंतर यूट्यूबला पण येत होत्या. मी इन्स्टाला ह्याचं प्रमोशन केलं होतं पण यूट्यूबला मी माझं सेल्फ सांगते, कारण त्या तुमच्या कमेंट्सच्यानुसार होणारा ब्लॉग आहे. तर ही क्रीम मी मागवली होती, खूप छोटीशी आहे, मॅजिक लाईटनिंग क्रीम फॉर ऑल स्किन टाईप असं ह्याच्यावर लिहिलेलं आहे. ही 15 ग्रॅमची क्रीम आहे आणि खूप ह्यांनी मी सांगितल्यानंतर मेडिकलमध्ये सर्च केलं किंवा ऑनलाईन सर्च केलं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही मेडिकल वगैरे काही भेटत नाही. तर मी ज्याच्याकडून ऑर्डर केली तिचं नाव आहे पूजा गाडेकर, तिच्याकडून ही मला क्रीम भेटली आणि खूप छान झालं. माझ्या जर चेहऱ्यावर बघितलं ना तर खूप असे मी पिंपल्स फोडले होते, त्यामुळं काळे डाग आले होते आणि पिंपल्स पण छोटे छोटे येत होते. पहिलं कसं होत होतं, पिरियड्स टाईममध्ये येत होते, पण आता कसं व्हायला लागलं, कंटिन्यू जसं ॲबोर्शन झालं तसं ते कंटिन्यू येत होते. मग त्याच्यामुळं मग ही मी क्रीम ऑर्डर केली आणि जर हॉस्पिटलमध्ये गेलो तर खूप खर्च पण होतो आणि बऱ्यापैकी प्रिकॉशन्स पण पाळायला लागतात. मी ह्या गोष्टी आधी पण सांगितलेल्या आहेत, पण भरपूर सारे कमेंट्स होते आणि मी पर्सनली तिला म्हटलं होतं तू कमेंट्सला रिप्लाय कर, पण मलाच इन्स्टाला DM आले आणि एवढे मला DM रिप्लाय करणं सोपाचं नाही म्हटलं तरी मला 10-15 हजार मेसेजेस आले असतील ह्या क्रीमच्या बाबतीत. जर तुम्ही माझा चेहरा जवळून पाहिला तर तुम्हाला पूर्णपणे दिसत असेल, म्हणजे आता थोडीशी लाईट आहे त्यामुळं ग्लो येत असेल, पण जर इकडचे पिंपल्स बघितले तर पहिलं माझा हा पूर्ण भाग असा थोडा काळा दिसत होता, पण आता फक्त एवढंच राहिलेलं आहे, ते पण पूर्णपणे गेलेलं आहे आणि इकडचं तर नाही. आणि कपाळावर तर मला नव्हतंच, ह्याच्या आधी पण नव्हतं. तर ही क्रीमची प्राईस आहे 750 आणि ही क्रीम कशी ऑर्डर करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. तर मी तिचा नंबर स्क्रीनवर दिसतच असेल तो मी डिरेक्टली स्क्रीनवर दिला. तिचा बिझनेस आहे फक्त व्हॉट्सअप आहे, म्हणजे व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेजेस करू शकता, कॉल वगैरे नाही. आणि ह्या गोष्टी तिच्यासोबत डिस्कस करा, तुमची कोणती स्किन टाईप आहे. मलाच रिझल्ट आला याचा अर्थ असा नाही की तुम्ही मलाच कन्सल्ट करून ह्या सगळ्या गोष्टी कराल, कारण शेवटी प्रत्येकाची स्किन वेगळी असते. तुमचं काय प्रॉब्लेम आहे किंवा काही नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही तिला पर्सनल डिस्कस करा. माझ्या रेफरनी तुम्ही जाताय पण माझी स्किन वेगळी आणि तुमची स्किन वेगळी, आणि स्किन हा बॉडीमधला सगळ्यात सेन्सिटिव्ह पार्ट असतो. प्रत्येकाला रिझल्ट जाणवलेला आहे पण शेवटी घ्यायचं की नाही हा तुमचा प्रश्न. डिरेक्टली क्लिअर करते, तुम्ही जरी माझ्या थ्रू जात असाल तरी शेवटी स्किन तुमची, तुम्ही प्रत्येक गोष्ट तिच्यासोबत आधी डिस्कस करा, क्लिअर करा आणि त्यानंतर ऑर्डर द्या. तर ह्याची प्राईस 750 आणि ऑर्डर मग तुम्हाला तिच्याकडेच द्यावी लागेल. त्यानंतर ऑर्डर केल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्येही तुम्हाला क्रीम भेटून जाईल. आणि ह्याचा खरंच खूप भारी ग्लो आहे, हा 5व्या दिवसापासून येतो. आणि ही जी आहे ती नाईट क्रीम आहे, म्हणजे तुम्ही नाईटला अप्लाय करू शकता, डेजला सुद्धा येतं डे क्रीम वगैरे, पण ह्या गोष्टी म्हणजे मी काही अजून घेतलेल्या नाही. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही त्याही करू शकता. आता ही अप्लाय कशी करायची, तर सगळ्यात पहिलं म्हणजे ही संध्याकाळची अप्लाय करायची. ही अप्लाय करताना सगळ्यात पहिलं म्हणजे छान चेहरा धुवून घ्यायचा आपला. छान असा चेहरा व्यवस्थित धुतलेला आहे, मग अशी मी मेहंदी काढली ती तशीच आहे. ती पहिली आधी धुवून घेते आणि त्यानंतर मग सांगते नाही तर सगळ्या तोंडाला मेहंदीच मेहंदी होईल. जर तुम्ही खरंच बघितला तर माझ्या चेहऱ्यामध्ये खूप फरक आहे. आमचे हे पण मला रोज म्हणतात, पण कसं आहे माहिती का, प्रत्येकाचं स्किन वेगळी असतं, त्यामुळं तू म्हणजे मी सांगते पण मी गॅरंटी तर कोणाची घेऊ शकत नाही. शेवटी तुम्ही पर्सनली डिस्कस करू शकता. कॉटनने चेहरा पुसून घ्यायचा. तरी म्हणजे माझा मेकअप हा बऱ्यापैकी नसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी बाकी कुठले प्रोडक्ट्स पण वापरत नाही आणि कुठले पण प्रोडक्ट वापरताना खूप विचार करते. बघा तुम्हाला स्वतःला जाणवतोय हा फरक, कारण मला अशाच कमेंट होत्या, भरपूर कमेंट होत्या त्यानंतर ही क्रीम.
सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ही क्रीम दिली म्हणजे भरपूर लावायची नाही. जर तुम्ही भरपूर लावली ना तर तुम्हाला छोटे छोटे चेहऱ्याला पुरळ येऊ शकतात. आणि जर तुमच्या हेअरच्या बाबतीत पण काही प्रॉब्लेम्स असतील, मी केवढी लावते ते तुम्ही बघा. म्हणजे एकदम नॉर्मल नॉर्मल लावते. तर हेअरच्या बाबतीत जरी काही प्रॉब्लेम असतील तरी तिच्याकडे ते प्रोडक्ट्स आहे. मी विदाऊट प्रमोशन तिचं हे सांगते म्हणजे मला तसा रिझल्ट जाणवला असेल. बघू शकता मी एवढीच लावलेली आहे, एकदम थोडी थोडी लावली कारण जास्त लावायची नाही. आणि जेवढा चेहरा तुम्हाला थंड पाण्याने धुवायला येईल तेवढा धुवायचा. आता ही सगळीकडे स्प्रेड पण झालेली आहे, स्प्रेड झाली. आता ही संध्याकाळी ठेवायची अशीच, म्हणजे ही नाईट क्रीमच आहे. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा थंड पाण्याने धुवायची क्रीम. जेवढी सांगितली तेवढीच लावायची क्रीम, जास्त अप्लाय करायची, छान मस्त झोप घ्यायची. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी थंड पाण्याने चेहरा धुवायचा, उठल्या चेहरा धुवायचा, क्रीम जास्त अप्लाय करायची नाही. आणि होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळल्या असतील. तिचा नंबर तर स्क्रीनवर दिसतच असेल, तुम्ही तिला मेसेज करा, तुम्ही तिला प्रत्येक गोष्ट डिस्कस करा आणि त्यानंतर ऑर्डर करा. मला म्हणजे मला रिझल्ट आलेला आहे आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपल्या चॅनलला पण आणि असे जर मला वेगवेगळ्या प्रोडक्टचे रिव्ह्यूज आवडले, कारण मला प्रमोशनसाठी बऱ्यापैकी येत असतात, पण मी प्रमोशन खूप विचार करून ह्या प्रोडक्टची घेते. कारण बाकी कशाचं पण आपण प्रमोशन घेऊ शकतो, ड्रेसचं म्हणा हे म्हणा, त्या गोष्टी खराब निघाल्या तरी आपण रिटर्न करू शकतो, पण त्याचं एवढं काही वाटत नाही. पण स्किन हा सेन्सिटिव्ह पार्ट आहे, ह्याच्या आधी पण म्हटलं, स्किनमध्ये जर काही अजून जास्त प्रॉब्लेम झाला तर खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात, आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण होऊ शकतात. सो मी असे प्रोडक्ट्सचे प्रमोशन घेताना खूप वेळा विचार करते. 99% असे प्रमोशन्स मी घेतच नाही ज्याचे म्हणजे स्किनचे असतील किंवा हेअर्सचे असतील, म्हणजे जे आपल्या ऑर्गन्सचे सेन्सिटिव्ह म्हणजे ऑर्गन्सचे जे सेन्सिटिव्ह पार्ट आहेत ते. तर हे मला पर्सनली छान वाटलं, मी एवढ्या ह्यांनी सांगते, म्हणजे नक्कीच अशामध्ये काहीतरी असेल. आणि असं पण म्हणतात की तुम्हाला जर शेवटी मी सांगायचं काम केलं, निर्णय घ्यायचं तुमचं काम आहे. तर असं चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारे प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. आणि हा रिक्वेस्टेड ब्लॉग होता म्हणून हा ब्लॉग बनवला होता. तर हा ब्लॉग पण इथंच एंड करते. बाय, गुड नाईट.